आता बातम्या पाहूया तो विस्तारानं प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पोलिसात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय। सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून भाजपा नेत्यांना विविध गुन्ह्यात अडकवण्यासाठी कट कारस्थान रचले, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची तक्रार जळगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे। मंगेश चव्हाण यांची तक्रार पोलिसांना मिळाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली असून त्यांच्या तक्रारीनुसार चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी फोनवर बोलताना म्हटलंय। प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जुगल, प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय, काय आहे याविषयी अधिक माहिती? सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जळगावमध्ये काल जिल्हापेठ पोलिसात आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे तक्रार देण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये जे पेनड्राईव्ह बॉम्ब काढले होते भाजपच्या नेत्यांना अडकवण्यासाठी प्रवीण चव्हाण या विरुद्ध षडयंत्र रचत आहे या संपूर्ण प्रकारावरून राजकारण, त्याचप्रमाणे जळगाव चाळीसगावच्या आमदार मंगेश चव्हाण यांनी काल जिल्हापेठ पोलिसामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, निश्चितच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। जी नक्कीच जुगल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे।